माझगाव तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी अवैधरित्या खोटी कागदपत्रे सादर करून सुरू केलेल्या बिअर बार आणि मद्य विक्री दुकानास ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याबाबत श्री मन्नान शेख यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे हरकत व लेखी तक्रार दाखल केली असून कोणत्याही कागदपत्रांची व शासकीय नियमांची पूर्तता न करता हे लायसन्स घेण्यात आले आहे. याबाबत आयुक्तांनी तातडीने चौकशी करून सदर शंकर पार्टे यांना देण्यात आलेले लायसन्स क्रमांक 521-44-02/355-9 हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या बिअर बार व शॉपीसाठी ग्रामपंचायत करंजगाव यांचा ना हरकत दाखला असणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात याबाबत हरकत असल्याचे कळवूनही या ठिकाणी बिअर बारला लायसन्स देण्यात आले आहे. दिशाभूल करून सुरू करण्यात आलेल्या बिअर बार समोरून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करत असतात. या बारमुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागेल म्हणून ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणात लक्ष देऊन तातडीने कारवाईचे आदेश घ्यावेत अशी मागणी करंजगाव ग्रामस्थांकडून होत आहे. पंचायतीची किंवा इतर काही कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क यांनी ही पूर्णपणे लायसन्सची जी प्रोसेस आहे ती नामंजूर केली होती, परंतु आयुक्त सूर्यवंशी साहेब यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाणी न करता या ठिकाणी वास्तविक पाणी जी आहे ती न करता त्या ठिकाणी ते अपीलमध्ये मंजूर केलेलं आहे. तर हीच विनंती राहील माननीय श्री मंत्री महोदयांना, ही विनंती राहील की आपण याची चौकशी करून तुर्तास हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा आणि हा परवाना रद्द करा, हा परवाना हे लायसन रद्द करावं, ही विनंती. बिअर बारचं लायसन दुकान चालू झालेलं आहे, त्यामुळं जे मुलांना मुलींना जे कॉलेजला येतात आपलीला किंवा भोरला जाणाऱ्या तर सगळ्यांना त्याचा त्रास होणार आहे. तेवढ्याकरता जे डिपार्टमेंट असतील जे ग्रामपंचायतीमार्फत आमचं ठराव आहे की कुणाला तिथं लायसन देण्यात परवानगी दिलेली नाही, न परवानगी देता त्यांना ते चालू केले त्याच्यावर त्वरित सरकारीमार्फत लवकरात लवकर कारवाई होईल अशी ग्रामस्थ मंडळातर्फे सरकारला व निवेदन आहे. तर मी सागर मळेकर, या बांधकामाबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही वारंवार ग्रामस्थांची मीटिंग लावून गावामध्ये ग्रामपंचायतीद्वारे अर्ज तयार करून त्या ठिकाणी शंकर मारुती पार्टे यांना त्या ठिकाणी दिले, परंतु त्या कुठल्याही अर्जांना न जुमानता त्या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारे थांबले नाहीत. आम्ही त्याची तक्रार PWDकडे केली, PWD यांनीसुद्धा जवळजवळ मला वाटते 3 नोटीस दिले कालपर्यंत, आणि नोटीस देऊनसुद्धा ते त्या ठिकाणी कुठे थांबले नाहीत. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तो चौक आहे, आज तिथं 4 गावचं मुलं मुली कॉलेजची मुलं त्या ठिकाणी येतात, आणि बाजूने नदी आहे, समोर आता हायवे जातो आहे, आणि तिथं असं अनधिकृतपणे जे बांधकाम झालं आहे त्याला पूर्णपणे आमच्या ग्रामस्थांचा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि PWDवाल्यांनी त्या ठिकाणी मोजून गेल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 8 दिवसात कारवाई करू, परंतु अजून कुठलीही झालेली नाही. आता तिसरं नोटीस बजावलेलं आहे, त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीची NOC जी लागते ती कुठल्याही प्रकारची आम्ही NOC दिलेली नाही आहे किंवा आमच्या ग्रामस्थांची झालेली आहे निर्णय झालेला नाही आहे. अशा प्रकारे जवळजवळ मला वाटतं पूर्ण बोगस कागदपत्र जोडून झालेलं नाही आहे. हो, त्यानंतर त्या ठिकाणी NA प्लॉट नाही आहे, जो NA प्लॉट लागतो तो येणे नाही आहे. पूर्णत्वाचा दाखला चुकीचा दिलेला आहे, लोकसंख्येचा दाखला असेल पूर्णत्वाचा दाखला. राघवा मळेकर, करंजगाव. आम्ही शंकर पार्टी यांना पुष्कळ वेळा म्हणजे 2-3 वेळा सुद्धा गावात बोलवलं होतं, आणि गावात बोलून सुद्धा त्यांनी म्हणले मी हे काय करू शकत नाही, तुमच्या गावाचं जर हरकत असेल तर आम्ही करणार नाही. पण ते न जुमानता सुद्धा त्यांनी ते बांधकाम केले, आणि ते 18 फूट रस्त्यापासून 18 आपलं 10 मीटर पाहिजे ते तेवढं अंतर नाही. तर उद्या हे PWDवाल्यांना ते काढलेलं नाही किंवा ते काढावं लागेल आता असं आमचा ग्रामस्थांचा विचार आहे, आणि तो तिथं अंधार होऊ नये असं आमचं ग्रामस्थांचं मत आहे. आता आम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी PWDवाल्यांनी आम्हाला 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, 8 दिवसाच्या ते अतिक्रमण काढणार आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याचं आज पत्र दिलेलं आहे, आज रोजी पत्र मी घेतलेलं आहे. आज आंदोलन आपण त्या निमित्ताने आज थांबवलेलं आहे, आणि पुढील 8 दिवस आपण त्या ठिकाणी वाट बघणार आहे, नाहीतर आपण त्या ठिकाणी सर्वच आमचे ग्रामस्थ व आजूबाजूचे 4 गावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी आंदोलनात निश्चित बसू, आणि प्रशासनाने यावर
कठोर कारवाई करावी आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा असं प्रशासनाला विनंती.